एसटी कर्मचाऱ्यांकडून पुन्हा संपाचा इशारा, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 11 सप्टेंबर पासून संपावर जाणार। वडिलांनी कुणाला फसवलं नाही, नितिन देसाई यांची मुलगी मानसी देसाईची प्रतिक्रिया, तर एडलवाइज कंपनीला रायगड पोलिसांची नोटीस। कोविड घोटाळा संदर्भामध्ये किशोरी पेडणेकर यांच्यावरती गुन्हा दाखल, बीएमसीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा, आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गुन्हे शाखेकडून 5 तास चौकशी। पुण्यातल्या दहशतवाद्यांची घरी बॉम्बची प्रयोगशाळा, स्फोटक पावडर, थर्मामीटर आणि लॅबचं इतर साहित्यही जप्त। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।